करायला पाहिजे असं खूप काही आपल्याला सांगता येतं. आजकाल आपल्या व्हॉट्सअपवर मोबाईलमध्ये प्रचंड ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे. पण आज तुम्ही जर माझं बोलणं इथे तासभर ऐकलं तर घरी जाताना तुमच्याजवळ असं काहीतरी एक ॲक्शन प्लॅन पाहिजे आईवडिलांच्या जवळ आणि तसंच विद्यार्थ्यांच्या जवळ सुद्धा. म्हणजे आपण गेलो ऐकलं कहा गए थे कहीं नहीं क्या लाए कुछ नहीं असं नाही व्हायला पाहिजे. असं आपल्या विज्ञानाचं पुस्तक विद्यार्थ्यांनी वर्षभर शिकावं, शिक्षकांनी वर्षभर शिकवावं आणि तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये 100 पैकी 50, 60, 70, 80 मार्क मिळावे हा मानवी मेंदूचा घोर अपमान आहे असं मी म्हणतो. मानवी मेंदूचा म्हणतो जो सगळ्यांना सारखाच मिळालेला असतो, कोणालाही कमी अथवा अधिक मिळालेला नसतो. बाय बर्थ निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला फिजिओलॉजिकली तो सारखाच असतो. तरी सुद्धा एक मूल 100 पैकी 95 मार्क घेऊ शकतं, 100 पैकी 100 घेऊ शकतं आणि एक विद्यार्थी 100 पैकी 70-80 मार्क घेऊ शकतो असं का होतं? मंगळ ग्रहावर गेलेला रोबो मानव, यानातून उतरलेला रोबो मानव, त्यांनी खाली उतरल्यानंतर रोबो मानव खाली उतरल्यानंतर त्याच्या दगड गोट्यांचा सॅम्पल जमा करत असताना त्या रोबो मानवाचा मंगळ ग्रहावर हात मोडला. मंगळ ग्रहावर आणि हा मोडलेला हात शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील प्रयोगशाळेतून मंगळ ग्रहावर मोडलेला हात जोडला. हात कुठे तुटलाय बघा, मंगळ ग्रहावर रोबो मानवाचा हात तुटला आणि तिथे तुटलेला हात माणूस म्हणजे शास्त्रज्ञ माणूस पृथ्वीवर बसून जोडतो. ज्यांनी कोणी हा हात जोडला असेल त्याला काहीतरी एक एक्स्ट्राऑर्डिनरी ब्रेन मिळालाय का आणि आम्हाला तो नाहीये का असा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. असा प्रश्न आपल्याला पडत नाही म्हणून आपण लर्निंगच्या दोन पद्धती आहेत, एक एफर्टफुल लर्निंग आणि एक एफर्टलेस लर्निंग. आणि म्हणून आपण एफर्टलेस लर्निंग नावाचा जो प्रकार आहे तो कधी अभ्यासत नाही, आपल्याला तो माहीत होत नाही, आपण तो कधी समजवूनही घेत नाही आणि म्हणून आपल्याला खूप श्रम करून शिकावं लागतं. एखाद्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, आर्किटेक्ट व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, आपण जो काही पुस्तकी अभ्यास करत आहोत हा सगळा पुस्तकी अभ्यास आपण एफर्टफुल लर्निंगनी करत आहोत, श्रम करून शिकणे, परिश्रम करायचं आणि मग शिकायचं. विवेकानंदांना फोटो मेमरी होती असं आपण म्हणतो, गोष्ट म्हणून ऐकतो आणि सोडून देतो पण खरंच काव असं असतं. हो असं मला आज रिसर्च सेंटर मे जो कार्यक्रम आयोजित किया उस बारे में बताएं. मैं स्नेहा सबनी स्ट्रीमलाइन इंग्लिश स्कूल से बात कर रही हूँ. यहाँ पे हमने महिला दिवस के लिए कार्यक्रम रखा है. नाना गुरुजी ने सबको यहाँ पे अवेयर किया है कि बच्चों को कैसे पढ़ाना चाहिए लाइफ के बारे में और उनका एजुकेशन वगैरह कैसे करना चाहिए आगे. नाना गुरुजी कहाँ पर है, मतलब शिक्षक थे क्या पहले, उनके बारे में? वो एक्चुअल प्रिंसिपल रहते हैं गुजराती स्कूल हाई स्कूल के. उन्होंने 27 ईयर्स काम किया है तो अभी यहाँ पे आके वो हमें अवेयर कर रहे हैं कि कैसे पेरेंटिंग कर रहे हैं, कि पेरेंट्स के अंदर कैसे बच्चों को ये करे कि बच्चों को कैसे सिखाया जाए, क्या कराया जाए, उनसे होमवर्क कैसे करवाया जाए, उनसे कैसे बात करनी चाहिए, जो कि पेरेंट्स आजकल बहुत स्ट्रेस में होते हैं और बच्चों को ये कर देते हैं, डांट देते हैं, कभी कुछ होता है तो ऐसे नहीं करना चाहिए. कि वो यहाँ पे पेरेंट्स को अवेयर कर रहे हैं इस बारे में. महिला दिवस के ऊपर आपने कार्यक्रम रखा है तो महिलाओं को क्या संदेश देना चाहेंगे? महिलाओं को ये संदेश देना चाहिए कि कभी भी हमेशा हम भी कर सकते हैं, जो जेंट्स कर सकते हैं वो लेडीज़ भी कर सकते हैं. तो इसलिए हमें भी डट के सामना करना चाहिए, हर जो प्रॉब्लम्स आएंगे उसे फेस करना चाहिए आगे बढ़ के. हाँ
नाम बोल दीजिए आप। स्नेहा सबनीस।